पायाच्या बाळा पायात वाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा पुष्पहारांच्या घातल्यात माळा ताशाचा आवाज ताशाचा आवाज तरारा झाला र गणपती माझा नातत आला गणेश उत्सव हा सर्व या महाराष्ट्रातील असलेला सर्व सणातील एक प्रमुख असा सण या सणानिमित्त सर्व बंधू बांधव सर्व समाज एकत्र येऊन आपली असलेली धार्मिक परंपरा अत्यंत आनंद उत्सवात सादर करतात. उत्सवानिमित्त आपले संपूर्ण बांधव या कार्यक्रमास एकत्र येऊन एक बंधुत्व भाव निर्माण व्हावा अशी जी त्यांची योजना होती त्यांची जी मनाची हे होती धारणा होती की या निमित्ताने सर्व एकत्र येतात आपले काही सुखदुःख काही आनंद उत्सव या सणानिमित्त एकत्र व्हावे या उद्देशाने चालू केलेला गणेश उत्सव संपूर्ण ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानात व हिंदुस्थानात नव्हे तर जगामध्ये ह्या आपल्या असलेल्या गणरायाची कारण की गणराय म्हटलं म्हणजे विघ्नार्थ सर्वात प्रथम पूजा जी गणेशाची म्हटली जाते व गणेशाची पूजा करून मी ह्या आमच्या सार्वजनिक गणेश उत्सव जेवढे टिकोळ्याच्या परिसरातले आहेत ठाणे जिल्ह्यातले परिसरातले आहेत या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखील विनंती करतो या गणेशनिमित्त कारण की कुठलीही गोष्ट म्हटली तर ह्या आनंद उत्सवात एक शुभ संदेश देण्यात येतो. आत्ताच आमच्याकडे जागतिक महिला निमित्त दिनानिमित्त चांगले कार्यक्रम आखण्यात आलेले होते त्या कार्यक्रमात राजकन्या महिला सामाजिक संस्थेच्या मार्फत एक कार्यक्रम केलेला त्या कार्यक्रमात देखील मी शुभ संदेश दिलेला. आज या गणेश उत्सवानिमित्त मी आमच्या तमाम जनतेस महिला वर्गास संपूर्ण याच्यास एक शुभ संदेश देतो त्याचप्रमाणे एक आवाहन करतो कारण की जर जिजाऊ नसत्या तर शिवबा नसते. जर ह्या माझ्या ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण सहकाऱ्यांना या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो व गणरायास विनंती करतो का हे गणराया आपण एक विघ्नार्थी आहात ह्या माझ्या याच्यावरती काही अडीअडचणी असतील काही इतर संस्कृती काही असतात त्या अडीअडचणी निर्माण करायचा प्रयत्न करतात तर त्यांना कुबुद्धी न देता सुबुद्धी द्यावे व या महाराष्ट्रावरती कुठल्याही प्रकारचं अति हे होऊ नये कुठल्याही प्रकारचं धोका होऊ नये व या माझ्या हिंदुस्थान राष्ट्रावरती कुठल्या प्रकारचा धोका होऊ नये यासाठी आपण आम्हास आशीर्वाद देऊन हे चांगले संरक्षण करावे व लोकांना चांगली सुबुद्धी द्यावी अशी मी या गणेश उत्सवानिमित्त भावना निर्माण करतो व्यक्त करतो सर्वांना शुभ संदेश देतो. गणेश उत्सवाच्या संपूर्ण माझ्या नागरिकांना या परिसरातील माझ्या मांडाटिटवाच्या परिसरातील नागरिकांना त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील संपूर्ण माझ्या नागरिकांना व ठाणे जिल्हा संपूर्ण माझ्या नागरिकांना या मी सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो.